निर्मला वहिनी, अय निर्मला वहिनी, कुठे गेलीस बा? बे मोहन, इचा फोन नंबर आहे का बे तुझ्याकडे? अबे पंक्या भाऊ, माझ्याकडे कस कसा राहील बे तिचा फोन नंबर? कामही नाही, धामही नाही, नात्यातली नाही, गोत्यातली नाही, दंड नाही, धुरा नाही तिचा, आमच्या दंडाजवळ कस कसा फोन नंबर राहील? अवा निर्मला वहिनी, येणं व इकडं बा, लवकर येणं बा. अरे पंक्या बापू, कावरे. अवा निर्मला वहिनी, देणगी दे, देणगी. कायची रे पंक्या बापू? अवा निर्मला वहिनी, गणपतीची नायका व गणपतीची नायका, आता कायची राहणार आहे व, गणपतीचा सीझन आहे ना. बर पंक्या बापू, जास्त नको लिवरे वर्गणी. धन दौलत एवढी आहे कोटीने शिल्व, धन दौलत एवढी आहे कोटीने शिल्व, खाली हात आलीस येतून खाली हात जाशिल्व, खाली हात आलीस येती खाली हात जाशिल्व. अरे पंक्या बापू, मजाक केलो रे मी, लिव 100 रुपये लिव. धन्यवाद निर्मला वहिनी, देव तुला सुखाचा ठेव, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा की जय. अबे पंक्या भाऊ, पाखरू आबाजीन मागच्या वर्षी 200 रुपये दिलं होतं, या वर्षी 51 रुपये दिलं फक्त. अबे परबाकर, जाऊ दे बे, बिचारा पाखरू आबाजीचा धान बुडला या वर्षी, जाऊ दे का करतेस. अबे मोहनच्या मायेनं तर मस्त दिलं बे 100 रुपये. अबे माझ्या मायेचा चोर भांडा आहे बापू, मोठा जात तेथी वर्षभर बापू, नाही का एवढे चिलर टाकू टाकू संग्रहते ना, एका वर्षानं फोडते बापू, तर तिथून 6-7 हजार रुपये निघतात. अबे मोहन, मग तुही का नाही संग्रहच बे? अबे पंक्या भाऊ, तर मला जास्त कमवूनच नाही ठेवायचं आहे ना बे आयुष्यात. अबे तर मोहन, तुला पोरगी कशी भेटल बे मग? अरे तर पंक्या भाऊ, माझी पाहिलीच आहे ना रे पोरगी रे. बर पंक्या भाऊ, या वर्षी आपले वर्गणीचे झाले 10,000 रुपये, आपला खर्च आहे 6,000 रुपये, तर 4,000 रुपये आपले बचत पडतात, या 4,000 रुपयाचा आपण का करून? अबे परबाकर, आपण पहिली दुसरीतल्या पोरायला नाही का सिस्पेन्शिली आणि रंगकांड्या घेऊन देऊन, हा अन नाही का 50-50 रुपयाच्या ड्रॉइंग वया देऊन देऊन एकोकाला, ठीक आहे, बजेट मध्ये बसून जाते. बर ठीक आहे का पंक्या भाऊ. बोल पिंके, तुझे पप्पा का म्हणून राहिले? माझे पप्पा म्हणतात का, तू लव्ह मॅरेज कर, काहीच प्रॉब्लेम नाही, पण चांगला घर दार पाहून कर, असे म्हणतात माझे पप्पा. अरे बापरे, बहुत चांगले आहेत मग तुझे पप्पा. बर माझा घर पाहिलीस ना तू? नाही. मोठी जात खोपडी आहे, खोपडी. खरच खोपडी आहे? तरी पण तू माझी सोशील. असं काऊन? मागच्या रविवारी तुझे पप्पा तुला का म्हणले? माझे पप्पा मागच्या रविवारी मला असे म्हणले का, तू जर 10वी नापास झालीस तर मी तुला भशी राख्या बरं लग्न करून देतो म्हणले. अन माझा बाप मला असा म्हणलं नाही का, तू जर 10वी नापास झालास तर तुला भशी घेऊन देतो, जमला का नाही आपला ताल? बर पंक्या भाऊ, मोहनचा आणि पिंकीचा जुगाड जुळला, आता पंक्या भाऊचा आणि कौसलीचा जुगाड जुळाचा आहे. बर तुझे पप्पा का म्हणतेस? माझे पप्पा म्हणतेस का पोराला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. तुझ्या पप्पाला कोणता गव्हर्नमेंट जॉब होता? कोणताच नाही. मग पोराला कायला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे? पोरगी सुखात राहील म्हणून. गव्हर्नमेंट जॉब न पोरगी सुखात राहते का? हो. नाही, पोरगी सुखात राहते पैशान. गव्हर्नमेंट जॉब वाला कमवलस किती? 30-40 हजार. मी युट्यूबर आहो, आता थोडेसे कमी कमवत असलो तरी माझी एवढी इच्छा आहे का मी भविष्यात महिन्याला 1,00,000 रुपये युट्यूब वरून कमवावा. पाय बापा, आता तुझी इच्छा, तुला गव्हर्नमेंट जॉब वाला 20-30 हजार रुपये कमवणारा पाहिजे का युट्यूब वर काम करून 1,00,000 रुपये महिना कमवणारा पाहिजे? तूच सांग आता. माझ्या सबस्क्रायबर बंधूंनो, हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची ताकद आहे. दोघीचे जुगाड जमले, आता फक्त लग्न लावून द्यायचा राहिला तर भटजी येऊन गेले. अबे मी लग्न लावून द्यायला नाही आलो बे, माझ्या गणपतीची पूजा केलो 10 दिवस, माझे पैसे द्या ना बे. अबे मोहन, तुझ्याकडे मी 2,000 रुपये दिले होते बे त्या दिवशी. कई बे? अरे मोहन, मग आम्हाला घोडा झरील नेऊन तू हॉटेला मध्ये आम्हाला नाश्ता पाणी चारला, ते 2,000 रुपये कोठले आले रे तुझ्या का? अबे मोहन्या, मला डाऊटच होता बे तुझ्यावर. अजी महाराज, तुम्ही नाही का मोहनच्या घरी जेवायला जा 1 महिना. रे गणराया नमितो आदे तुला, रे गणराया नमितो आदे तुला, नमितो आदे तुला, नमितो आदे तुला, नमितो आदे तुला, रे गणराया तुला, रे गणराया नमितो आदे तुला. सेंदूर चरतुनी सर्व अंगी, सेंदूर चरतुनी
सर्वंगी शेंदुर चरतनी बेंबी हिरा माखला रे गणराया नमी तो आदि तुला रे गणराया नमी तो आदि तुला घालिन लोटांगन वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजिन भावे ओवाळिन मने नमा त्वमेव माताच पिता त्वमेव बंधुच सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनाम प्रकृति स्वभावात करोमि यद्यं सकल परस्मै नारायणाय इति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्र भज हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। गणपति बाप्पा मोरया। पुढच्या वर्षी लवकरया। तो पाय तो मंडळाचा माणूस ना आधीच जेवायला बसला। वा रे वा, खावाची आग्रह आहे ते पण एवढी आग नाही रा बाबे। आबे लागल बे उलट्या होतील ना उद्या तुला। आबे परबाकर काहीच नाही लाग बे। अबे मोहनिया, तुझ्या लग्नाला आम्ही असेच करतून बे, वाढून गिडून नाही पहिल्याच पंक्तील जेवाल बसतून ना घरी परतून। मी घेऊन परणार आहो, जेवण देणारच नाही आहो। अय पोराई बा, बकरी आहे बा, पाणी नाही मीठ नाही का वाढता रे मनीचा गोष्टी खपालता। अबे पंक्या भाऊ पाणी ने ना बे, आणि तू काय करतेस? मी फक्त ऑर्डर देतो, चल ने पाणी। बापू वांगे नाही का आकूट आकूट आहेत रे मस्त। आवा गुंफा मावशी खाना व का अशी करतेस तर खाना, मस्ती आली का खाऊ जसा राहिला तसा खाऊन टाक। देवाचं नाव घे, बोला गणपती बाप्पा मोरया। हे गणपती बाप्पा मोरया विघ्नहर्ता, हे गणराया, आमच्या युट्यूब चॅनलचे लवकरात लवकर 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होऊ दे। सर्व भारतवासियांना सुखी ठेव, त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद येऊ दे, त्याचे आरोग्य ठीक ठाक ठेव। पुन्हा सर्वात शेवटची गोष्ट मा सर्व सबस्क्रायबर बंधूंना सांगू इच्छितो, का लोकमान्य टिळकांनी हा जो गणपती उत्सव आहे हा अगोदर घराघरात साजरा केला जात होता, परंतु तो घरात साजरा केला जाणारा गणपती उत्सव लोकमान्य टिळक यांच्या प्रयत्नाने तो रस्त्यावर आला, आणि आज गावागावात गणपती महोत्सवाची मोठी आनंदाने गणपती महोत्सव साजरा केला जातो। अख्ख्या महाराष्ट्रात या सणाला खूप महत्त्व आहे, आणि म्हणून लोकमान्य टिळकांचा उद्देश होता का लोक एकत्र यावे, त्यांची संघटना बनावी, आणि चांगले आचार विचारांची देवाणघेवाण त्या संघटनेद्वारे व्हावी, हाच एक गणपती उत्सवाचा महोत्सवाचा उद्देश आहे। तर चला आता आपण विसर्जन करूयात। बोला गणपती बाप्पा मोरया।